बहुचर्चित अॅनिमल चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भलतीच पसंती मिळते आत्तापर्यंत या चित्रपटाने एकशे एकोणतीस कोटी रुपयांची कमाई केली काही चाहत्यांकडून चित्रपटाचं चांगलंच कौतुक होताना दिसतंय मात्र गीतकार स्वानंद किरकिरे यांनी चित्रपटात दाखवलेल्या महिलांविषयीच्या काही सीन्सवरून चांगलेच बरसल्याचं पाहायला आहे चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त करतानाची एक पोस्ट किरकिरे यांनी शेअर केली या पोस्टमध्ये किरकिरे म्हणतात अॅनिमल सिनेमा पाहून खरंच आजच्या स्त्रियांवर दाया येते तुमच्यासाठी आणखी एक पुरुष तयार केला जातोय तो आधीपेक्षा भयानक आहे तो तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला दडपण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या पायाखाली दाबतोय आणि यालाच तो पुरुषार्थ समजतोय आजच्या पिढीच्या मुलींनो जेव्हा थिएटरमध्ये रश्मी मार खात होती तेव्हा प्रेक्षक बघत होते आणि टाळ्या वाजवत होते तेव्हा मी मनातल्या मनात अशा मनात समानतेच्या विचारांना श्रद्धांजली वाहिली मी आता घरी आलोय हताश निराश आणि दुबळा झालोय रणबीरचा डायलॉग ज्यात तो अल्फा पुरुषाची व्याख्या सांगतोय जे पुरुष अल्फा बनू शकत नाही ते स्त्रियांचा आनंद मिळू शकत नाही ते कवी बनतात आणि चंद्र तारे आणण्याच्या गोष्टी करू लागतात मी एक कवी आहे जगण्यासाठी कविता करतो माझी कुठं जागा आहे का एक सिनेमा बक्कळ पैसा कमवतोय आणि भारताचा गौरवशाली इतिहास लाजरमाना होतोय या शब्दात स्वनंद किरकिरे भडकले आहेत दरम्यान अॅनिमलमध्ये दाखवण्यात आलेली हिंसा रक्तरंजितपणा पना महिलांबद्दलच्या सीन्स यावरून सोशल मीडियावर काही चांगल्या तर काही वाईट कमेंट्स येऊ लागल्यात